ना गुड मॉर्निंग टू ऑल. स्क्रीन आणि आवाजाचं कन्फर्मेशन द्या एकदा की सर क्लिअर आहे म्हणून. चला लवकर लगेच क्लास स्टार्ट करायचा आहे. चला आवाज आणि स्क्रीनबद्दल कन्फर्मेशन द्या मला. आवाज आणि स्क्रीन. चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अभ्यासाला उठायचं लवकर. झोपा काढत नाही बसायचं मित्रांनो. वेळेवर उठायचं, वेळेवर झोपायचं. कालचं होमवर्क दिलं होतं, बऱ्याच जणांचे रिप्लाय आलेले आहेत. कालचं होमवर्क दिलेलं होतं. ओके, ऑल क्लिअर ऑल क्लिअर. अपर्णा, नंदिनी, आशिष, नेहर, अनुला. मला हे समजत नाही बाकीचे कधी कुठं जातात रे, कधी क्लासला दिसतात कधी नाही दिसत. आशिष बाळा कुठं गेला होता रे काल तू? काल तर सुट्टी नव्हती. शनिवार रविवार असला तर समजून जातो की कुठंतरी गेला असेल फिरायला कोणासोबत. पण आज काल कुठं गेला होता तू? सुचिता मॅम आहेत, नवीन आहे का मॅम तुम्ही? सुचिता शिर शिवकार क्लासमध्ये. ठीक आहे, चला क्लिअर आहे ना? करायचं स्टार्ट. ओके ओके ठीक आहे. नेटवर्क नव्हता म्हणता आशिष. ओके ठीक आहे, मग रेकॉर्डेड पाहिला. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, काल आधी होमवर्क दिलं होतं मला. होमवर्कचा अँसर बघा कुठला वाला माहिती आहे का? जो कोडेड इनइक्वालिटी आणि इनपुट आउटपुट ज्याला मिक्स केलं होतं त्याचा पण अँसर मला अजूनपर्यंत नाही पाठवलं कोणी. मी काल ग्रुपमध्ये टाकला होता, आठवते का तुम्हाला? काल ग्रुपमध्ये पाठवलेला होता मी. ओके, आणि एक दुसरावाला प्रश्न पाठवला होता मला. बऱ्याच जणांचा मॅसेज आला की सर हा आम्हाला जमला नाही. ज्यांनी विचारलं बहुतेक तेच आता क्लासला प्रेझेंट नाही आहेत. बरोबर, मग हा सांगायचा का नाही सांगायचा? बघा, काल आठवते का मी एक प्रश्न दिला होता? आठवते जो बॉक्सवाला दिला होता? बघा, जेव्हा क्लास चालू असताना नेटवर्क इश्यू आला होता. बघा, क्लास चालू असताना नेटवर्क इश्यू आला होता, तर मी त्या प्रॉब्लेमला हँड रिटन लिहिला आणि तुम्हाला पाठवला होता, ग्रुपमध्ये पाठवला. आठवते का? आणि ग्रुपमध्ये पाठवून बोललो होतो मी तुम्हाला की मला व्हॉट्सअप वगैरे करा जो काही तुमचा आन्सर येईल ते मला सांगा. सांगू शकता का बरं की जे तुम्ही जे सॉल्व केलं? हो हो, मी सांगतो मॅम कल्याणी, तुम्ही जे विचारलं ते मी सांगतो. बघा, बऱ्याच जणांना आहे ना तो बॉक्सवाला प्रॉब्लेम आला. कुठलावाला माहिती आहे का? हावाला, या टाईपवाला मला दिला होता ना मी. यामध्ये हावाला प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आला, बऱ्याच जणांना याचा आन्सर आलेला होता. ठीक आहे, मी ते काय डिस्कस करत नाही. जर कोणाला सांगायचं तर सांगा, आपण ते डिस्कस करू. ओके, पण मला एकाचाही मेसेज नाही आला की सर डिस्कस करा म्हणून हावाला प्रत्येकाला आला. ठीक आहे, प्रॉब्लेम कुठे गेला? मला 2 ते 3 जणांचे मेसेज आले की सर दुसरावाला दिला होता ना आपण, नॉर्मलवाला. नॉर्मलवाला कुठला? जे आपण मागच्या वीकमध्ये प्रॉब्लेम पाहिले. कुठले माहित आहे का? या टाईपमधले. बघा, आठवते का हे वाला दिलं होतं? बघा तुम्हाला 86 पुन्हा किती आहे 53, नंतर दिलेलं आहे 94 94, नंतर दिलं होतं 31, इथं दिलं होतं 31, नंतर दिलं होतं 21 21, आणि इथं दिलं होतं 72 72. डन, यासारखं दिलं होतं. नंतर इथं स्टेप वन होती. आता बघा, आतापर्यंत काय होतो माहिती आहे का? हा पहिला आणि चौथा आहे, रोज अटॅच होते असं काहीतरी शिकलो. यांनी या दोघांना अटॅच केलं, यात थोडी काही प्रॉब्लेम आहे. तर या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन असेल, त्यांनी जसे अॅरो दिले तसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. बरोबर, आपण पद स्टार्ट करू, एवढा प्रॉब्लेम होऊ द्या. पद स्टार्ट करू आपण. बघा, इथं 22 डन, इथं 23. मला आधी सिलॉग घ्यायचं होतं राव, पण एक्झाम जवळपास येत आहेत म्हणून आधी आपण पझल घेऊ नंतर सिलॉग घेऊ. ठीक आहे,
आपला एकच टॉपिक राहिलेला आहे तसा सिलॉक्सच. हे झालं स्टेप टू मध्ये दिलेलं आहे 71 आणि इथं दिलेलं आहे 34 बरोबर. स्टेप थ्री मला सांगा की राव बाकीचे व्हॉट्सअप करा की जर प्रॉब्लेम आला असेल तर कुठला वाला या आधीचा प्रॉब्लेम. बघा काल दोन प्रॉब्लेम दिले होते मी आठवते का, मोठ्या बॉक्सवाला कोणाला आला असेल तर सांगा. आणि स्टेप फोर दिलेली आहे 14, स्टेप फोर काय दिलेली आहे 14 बरोबर. ओके लक्ष द्या, कुणाला आला का मेसेज करू शकते का. मला एकाने पाठवलं पण, कोणी पाठवलं मला नाव नाही आठवत, त्यांनी मला याचं पण सोल्युशन पाठवलं. बढिया, मला सोल्युशन पाठवलेलं आहे याचं, एकाने पाठवलं मला. बघा मला कल्याणी आणि कोणाचा मेसेज आला मला आठवत नाही आहे, कल्याणीचा आला होता मला मेसेज की सरही नाही जमलं. बघा बाबांनो या दोघांमध्येच काहीतरी असेल. समजा बघा 86 मधनं 53 मायनस केले, 6 मधनं 3 गेले, 3 पाहिजे होता म्हणजे 22 येणार नाही बरोबर. प्लस मायनस इंटू बेसिक, बेसिक आहे, बेसिक मॅथमॅटिक्स करायचं आपल्याला. नंतर आपण काय करतो होतो की यांची ॲडिशन 8 आणि 5 13 नाही, 7 3 18 नाही, असं काही होत नाही आहे. ओके पुन्हा डिवाइड वगैरेचा प्रश्न येत नाही. पुन्हा असं होते का 8 आणि 5 13 आणि 6 आणि 3 9 13 आणि 9 13 आणि 9 7 आणि 2 होऊ शकते 22. लक्ष द्या काय म्हणतो मी, 8 अधिक 5 किती झाले 13, किती झाले 13, 13 आणि 6 आणि 3 किती झाले 9, 13 प्लस 9 किती झाले 22. मग हे समोर लागते का बघू, 9 आणि 3 किती झाले 12, 12 4 आणि 1 5 12 आणि 5 17 यायला पाहिजे होते, 23 आहे. याचा अर्थ हे वाला लॉजिक फेल झालं माझं. ठीक आहे मी मल्टिप्लिकेशन करून बघतो. बघा 8 इंटू 5 असं नाही की पहिला पहिलाच घ्यायचा, पहिला दुसरा घ्या असं काहीच नाही. हे तुम्ही प्रॅक्टिस करता करता येईल. बघा 8 गुणिला 5 8 गुणिला 5 किती होतात रे 40 होतात बरोबर. आणि 6 गुणिला 3 6 गुणिला 3 बघा ना, 6 गुणिला 3 किती होतात रे, 6 गुणिला 3 किती होतात 18. मला सांगा हा 40 आणि या 18 यांचा जर आता बघा बरं आहे का, आता आहे का, आता पण बफर होत आहे का. क्लिअर आहे का सांगा एकदा. चला मी प्रॉब्लेम नंतर घेतो, मी थोडं डिस्कस करतो. बघा काय चुकत काय माहित आहे का, तुमचं माझं प्रत्येकाचं पान मी आहे ना, मी काही बोललो तर काही जणांना वाईट वाटेल असं पर्सनली नका घेऊ. बघा क्लिअर म्हणजे मला खरंच म्हणजे काय माहित आहे का, तुम्ही पैसे भरले त्याचा जीव तुटते बरं का, कारण मी त्या कंडिशन मधून गेलेलो आहे बरोबर. की जेव्हा आपले जो पैसे नसतात आपल्या घरचे पैसे पाठवतात तेव्हा आपण शिकतो. मलाच लाज वाटते अक्षरशः सांगतो. बघा डोळ्यात असू येतात का, कारण तुम्ही पैसे भरलेले आहे तेव्हा असे प्रॉब्लेम येतात. मी खरं सांगतो बघा, माझ्याकडनं कधीही मी तुम्हाला असा त्रास होईल असं कधी होऊ देत नाही. पण खरं सांगतो, रिॲलिटी सांगतो की मी हे डिस्कस पण नाही करायला पाहिजे. मी माझा आता फॅमिली मुलं मी दुसरा फ्लॅट चेंज केला, माझं वायफाय आहे न्यू म्हणजे पूर्ण रिचार्ज पण भरलेलं आहे, ते मला कनेक्शनच देत नाहीत करून. म्हणजे या लॉकडाऊनच्या तुम्हाला माहिती आहे की सर आज देतो उद्या देतो, किंवा आमच्या इथे एम्प्लॉय नाही आहे, तरी पण आज मी त्यांना म्हटलं मी एक्स्ट्रा पैसे देतो माझं कनेक्शन करून द्या. म्हणजे माझं मी ऑलरेडी घेतलेलं कनेक्शन आहे, पण हे फक्त थोडा इश्यू येतात. कधी वायफाय असल्यानंतर कधीच तुम्ही कधी बघितले सर, बाकीच्या सरांनी पण पवन सर वगैरे माझ्या इथूनच लेक्चर घ्यायचे,
काय तर वायफाय मध्ये कधी प्रॉब्लेम येत नाही. आता आहे ना, मला मोबाईल वरती लेक्चर घ्यावं लागत आहे, म्हणून हे थोडंफार काल्पन असा इश्यू झाला. तुमच्यापेक्षा माझा जीव तुटते माहिती आहे का, की बिचारे एवढं मोठं मुलं येतात, माझी इमेज पण खराब होणार की बघा सरच मदतच हे होते. तुम्ही समोर काय एखाद्याला क्लास लावता आणि काय सांगायला नाही यार तिथे तर रेग्युलर वगैरे होत नाही, असं काही नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला वर्ड देत आहे, यानंतर तुम्हाला कधीच म्हणजे माझ्याकडून तरी मी किती आजारी असलो ना, मी थोडं खरंच थोडा आजारी होतो म्हणून मी नाही घेऊ शकलो 4-5 दिवस क्लास, थोडं जास्त सिरियस तब्येत होती. पण आता थोडं जरी असलं एक तास मी कसाही मला तुमचा क्लास म्हणजे व्यवस्थित करून द्यायचा, मला तुम्हाला एक्स्ट्रा शिकवायचा आहे. काय माहिती आहे का, मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्ञानेसराकडून जे शिकले ना की यांच्याकडून आपण एक्स्ट्रा शिकलो. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक टॉपिक शिकाल मी तुम्हाला वर्ड येतो एवढं मात्र नक्की हां. फक्त आपले पजल उद्या मी तुमचा सिलॉक्स पण घेईन आणि मी तुम्हाला असे टॉपिक घेणार की जे बँकिंगमध्ये विचारले पण नाही पण पॉसिबिलिटी की डायरेक्शन टेस्ट प्लस हे मिक्स प्लस हे मिक्स, की माझं म्हणणं आहे की फ्युचरमध्ये पुढे चालून काही व्हायला नाही पाहिजे. बघ प्रत्येक वेळेस वेगवेगळं कॉम्बिनेशन, कारण पुढच्या एक्झाममध्ये काय विचारते हे माहीत नसते आपल्याला, काहीतरी वेगळंच येते नंतर मग त्याच्या पुढे हे लोक शिकवतात प्रत्येक ऑनलाईन लेक्चरवाले. आपलं म्हणणं काय, जेवढं येतं येईल जेवढं पॉसिबल आहे तेवढं देता येईल. माझा जीव तुटते बरं कारण मी म्हणजे असं एक इमोशनल म्हणून नाही बोलत आहे, मला खरं वाईट वाटतं की असे प्रॉब्लेम आले तर. ठीक आहे, खरंच एक मनापासून पुन्हा सॉरी म्हणतो की यार हे आता तुम्ही समजू शकता की मोबाईलचे नेटवर्क इश्यू वगैरे हे थोडे प्रॉब्लेम देतात, पण थोडं ऍडजस्ट करा. एवढं कन्फर्म बाकी की आज येईलच माझं वायफाय, मग नंतर कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तुमच्यापेक्षा खरंच नाही माझा जीव तुटते. ठीक आहे, तरी पण एकदा सॉरी म्हणतो तुम्हाला. आणि आता क्लिअर आहे का एकदा सांगा. ठीक आहे, क्लिअर आहे का एकदा, क्लिअर आहे ना, आहे ना. आणि मला खरं सांगतो मला काही इश्यू नाही, मला आहे ना इथं मेसेज करत जा, बफर वगैरे झालं काही माझा आवाज वगैरे नाही आला किंवा मला कॉल पण करून सांगा जाते लाईव्ह लेक्चरमध्ये, मला काही इश्यू नाही आहे, फक्त प्लीज बोलत चला. मला सांगा एकदा क्लिअर आहे का, कोणीतरी एक मेसेज करा, फक्त ऍक्टिव्ह दिवस हा. काल पण माझं वायफाय येणार होतं काल पण, ओके इट्स ओके. ठीक आहे, चला चला ओके ओके चला चला ओके क्लिअर आहे. बघा मला सांगा स्टेप वन समजली होती स्टेप वन समजली होती का. ठीक आहे, आणि मी जीव तोडून तुम्हाला काय सांगतो माहित आहे का, कोरोनाला खरं बरं मी खरंच सिरियस घ्या, मी एवढी काळजी घेऊन माझ्या जे लक्षण आले होते म्हणून मी तुम्हाला कळकळची विनंती का करतो की याला सिरियस घ्या बरं. मरणाचे लोक मरत आहे, खूप मरत आहे, जेव्हा आपल्या घरातलं कोणी जाते तेव्हा खूप दुःख होईल बरं. म्हणून म्हणतो की हात धुणं, बाहेर नका पडू, गरज असली तरच बाहेर पडा. बरोबर, छोटासा गॅस भेटते माहिती का, वाईट नका वाटू. हे ह्या गोष्टी एका टीचरनं ट्रेनरनं सांगणं तुम्हाला चांगलं नाही आहे, पण तुमच्यामध्ये चांगलं. बघा 5 किलोचा गॅस भेटते त्यालाच वरती बर्नर असते, घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे. खिचडी भात चपाती बनवून पहा, काही इश्यू नाही आहे. मेसवर जा म्हणजे ठीक आहे, कोणाला काहीच म्हणजे नाहीच होऊ शकत काही मेसवर, पण सगळी काळजी करून घ्या. खरंच सांगतो बरं तुम्हाला, हे कोरोना मरणाचा बेकार होत आहे. गव्हर्नमेंटला शिव्या देऊन हे बंद आहे आणि ते बंद आहे, काही नाही आहे, काहीच करू शकत नाही गव्हर्नमेंट. तुम्ही गव्हर्नमेंटला काय कराल, तुम्ही लढलेच किंवा तुम्ही हॉस्पिटलसाठी लढलो का आपण, भारतीय लोक हॉस्पिटलसाठी कधीच लढलो नाही. आपण कशासाठी लढलो, आम्हाला राम मंदिर पाहिजे, आम्हाला मस्जिद पाहिजे, आम्हाला आमच्या समाजाचं सभागृह पाहिजे. आम्ही कधीच हॉस्पिटलसाठी लढलो नाही, बरोबर ना, लढलो का, कधीच लढलो नाही आपण की आम्हाला हॉस्पिटल पाहिजे, आम्हाला रस्ते पाहिजे, काही घेणंच नाही आम्हाला. विचार करा, पंचवार्षिक योजना असतात, 1951 पासून पंचवार्षिक योजना चालू झाल्या, आज भारत स्वतंत्र व्हायला किती वर्ष झाले माहित आहे तुम्हाला ना, किती वर्ष झाले, बरोबर 71-75 वर्ष होत आहेत. बरोबर, 75 वर्षामध्ये जर आपण आम्ही आमच्या लोकांना पूर्ण म्हणजे पाणी देऊ शकत नाही, वीज बिल देऊ शकत नाही, बरोबर ना, आम्ही आमच्या लोकांना शिक्षण देऊ शकत नाही, मग हे देऊ शकत नाही तर आम्हाला रडू यायला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक कोणत्याही पक्षाचा असो तो काय म्हणतो, मी तुम्हाला 24 तास वीज बिल देणार, मी तुम्हाला पाणी देणार, मी तुम्हाला रस्ते देणार. अरे येड्या, मग तू एवढ्या वर्षात केलं काय, ते कोणतंही गव्हर्नमेंट असू द्या ना, तुम्ही केलं काय. मग आपण यंग माणसांनी कधीच कम्पेअर नाही करायचं, बरोबर ना, कम्पेअर कशासाठी करायचं, कम्पेअर करायचं ना, आपलं एक वोट अमूल्य आहे बरं. मी तुम्हाला पॉलिटिक्स नाही शिकवत आहे, मी तुम्हाला ह्या कंडिशन सांगत आहे. आपण डिजिटल इंडिया म्हणत आहो ना, याच्यावरून प्रॉब्लेम घ्या ना, मी शिकवताना तुम्हाला जिओचं नेटवर्क गेलं त्यामुळे प्रॉब्लेम आला. मग हे हा डिजिटल इंडिया आहे का आपला, डिजिटल इंडिया फक्त तोंडानं बोलणं नाही, मेरे प्यारेवर भाईओ बनून होणार नाही. बरोबर, आपण गेलो, बरोबर ना, कोरोना होत नाही, कोरोना होत नाही, एक कुंभमेळा भरवला आपण, मग तिथं कोरोना होत नाही, बरोबर ना. मग लोक किती घाण आहेत, आपण आपल्या माणसांना शिव्या देतो, बरोबर, की रात्रीला कोरोना होत नाही का, दिवसा फिरत नाही का, दिवसा बंद केलं तर आपणच लोक बोलू, बरोबर ना. ह्या गोष्टी मी तुम्हाला एक गव्हर्नमेंट म्हणून नाही बोलत आहे, हे रिअलिटी सांगायला तुम्हाला की आपण कोणत्या जगात जगत आहो. बरोबर, 20 रुपये पाहुणं पावभाजी, आपल्याला पालक भाजी घ्यावी लागते इथं. माझ्या गावाला, मी एका खेड्या गावामधला मुलगा आहे, माझ्या गावाला 5 रुपयात 2 जुळ्या खात पण नाही कोणी विदर्भात,
नाही खात, माझ्याच गाव माझ्याच इथं बागायती शेती आहे, कुणीच खात नाही. अशा म्हणजे अशा विकत म्हणजे म्हणतो ना आपण गट्ट्याचा गट्टा द्यावा लागते 10 रुपयात 20 रुपयामध्ये. तुम्हाला ह्या गोष्टी का सांगायला लागले सर? मी ह्या गोष्टी यासाठी सांगायला लागलो की हे आपण कधी विचार नाही करत या गोष्टींचा, बरोबर. या गोष्टींचा विचार केला ना बाबांनो, म्हणून मी तुम्हाला सिरियस सांगतो काय, एवढी मेहनत करा ना, एवढी मेहनत करा नेहमी लक्षात असू द्या बरं माझा. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो माझं पहिलं लेक्चर कधीही मिस नका होऊ देऊ, बरोबर. का? कारण माहित आहे काय, आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही इन्स्पायर होऊ शकत नाही, जोपर्यंत इन्स्पिरेशनल नाही ना आयुष्यामध्ये, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, बरोबर ना. आयपीएलचा हा देश असा एवढा चांगला आहे की इथं आहे ना पिझ्झा वेळेवर पोहोचतो, पण इथं मेडिसिन वेळेवर पोहोचत नाही, नाही पोहोचत इथं मेडिसिन वेळेवर, बरोबर ना. इथं सांगण्यात येते आपल्याला काय की नाही नाही काय की ऑक्सिजन वगैरे, ऑक्सिजन तुटवडा आहे सध्याला, बरोबर. किती लोकांनी झाडं लावले, कारण तुमच्या खर्च माझ्या खर्च कोणी मेलं नाही ना, आम्हाला काय घेणं नाही, बरोबर ना. म्हणून 1000 वेळा तुम्हाला जीव तोडून सांगतो वाढदिवसाला झाड लावा, कुणाचं लग्न ठरलं लावा, कुणाचं सेलिब्रेशन आलं एक झाड लावा. आज काय म्हणजे माहिती आहे का, ईश्वर आहे ना, आपण म्हणतो ना देव, देव याला म्हणतात, बरोबर ना. हे संत गाडगे बाबाचं एक हे आहे, तुकडोजी महाराजांनी रिकामा कशाला फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. म्हणजे आपण निळ गबरे अयोध्येला जाऊ दे, पंढरपूर जाऊ दे, देव इथं आहे, हा देव आहे. या देवाला कधीतरी स्वतःला अनुभवा की तुम्ही किती वेळ सकाळी उठून ऑक्सिजन म्हणजे फिरायला जाता का, किती शरीर चांगलं राहते, बरोबर ना. एक झाड झाड तरी राहू नका, जिथं घाण टाकायचे नाही तिथं घाण टाकतो ना रे आपण, आहे ना. मग हे आजच्या लोकांना शिकवायची गरज आहे बरं. तुम्ही कोणता कॉम्पिटिटरचा क्लास बघा बरं, इथं अशी बडबड होत पण नाही. आणि मला सांगायचं पण नाही, एक विषय निघला म्हणून काय, तो म्हणतो तुला बँकेत लागायचं ना, इनपुट शिक, शिलॉक शिक, हे शिक. अरे तुम्ही एक माणूस म्हणून जगा, बरोबर ना. आता परवालाच त्या माणसाची जयंती होऊन गेली की ज्या माणसानं सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय टाकावा तेव्हापासून राज्य घटना, म्हणजे प्रत्येक रूलनुसार आपण जगतो. किती आदर्श घेतला आपण, किती लोकांनी स्टेटस ठेवलं, बरोबर. अर्ध्या लोकांनी विचार केला आपण का बौद्ध, आपण का दलित आहो, नाही आहे. ही विचारशक्ती चेंज करा आपली, बरोबर ना. जर ही विचारशक्ती चेंज करेल तर भारत देश पुढं जाणार, बरोबर. आम्ही असे एडपट लोक, आम्ही टी व्हीवरती दाखवण्यासाठी माहिती आहे काय करतो, मी कोणत्या याला नाही म्हणत आहे, आम्ही दुसऱ्या देशांना लसी विकत देत आहे. महाराष्ट्राला लसीची गरज आहे, महाराष्ट्रात लसी येत नाही. कोण बोला यासाठी यंग पोरं रस्त्यावर नाही आले, नाही आले ना रे. आपण म्हणजे माहिती आहे का, वाईट गोष्टीला वाईट म्हणावंच लागेल. एमपीसीचा पेपर नाही झाला तर 1000 लोक रस्त्यावरती आले, येळं म्हणून तुम्ही यांना येळं, हे काहीच बिंडोक लोक आहेत जे पुण्यात रस्त्यावरती आले होते, बरोबर. आणि तेच मुलं माहित आहे का, या आता दुसरा पेपर होता एमपीसीचा, त्यांना म्हणत आमचा पेपर एक्झाम समोर ढकला, गव्हर्नमेंटनं ढकलला पण, मग याच गव्हर्नमेंटला तुम्ही शिव्या दिल्या ना. मग हे एमपी ऑफिसर बनणार आहे ना, बिंडोक आहे ना तुम्ही, बरोबर ना. तुमच्याकडचं कोणी वारलं असतं तर समजा तुम्ही एक्झाम दिली, घरी गेले, एखाद्या तुमच्या आजी आजोबाला कोरोना झाला आणि गेलेवरती, मग याला कोण जिम्मेदार होतं, नाही ना. म्हणून बाबांनो आपण खूप शिकलेले लोक, बरोबर ना. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे फक्त बोलून चालत नसते, हे आपण आपल्या आचरणात आणावं लागत असते, बरोबर ना. कोणाच्या थोड्याशा वाईटवरून त्याच्यानं कधीच डिफाईन नाही करायचं, कधीच डिफाईन नाही करायचं रे बाबांनो, ठीक आहे, कधीही नाही आहे. एक छोटीशी गोष्ट सांगता आणि आपल्या टॉपिकवरती येतो, कारण आता विचारलं म्हणून, ठीक आहे. अनिल अंबानी आणि ध्रुवभाई अंबानी, माहिती आहे ना, ध्रुवभाई अंबानीचे दोन मुलं, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. अनिल अंबानी आय थिंक मी तुम्हाला बोललेलो पण होतो, बरोबर. तरी पण एकदा रिपीट सांगतो की ध्रुवभाई अंबानी हा 7वी शिकलेला माणूस पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी आला, खूप गरिबी गुजराती माणूस मुंबईसारख्या ठिकाणी आला. राणी एलिझाबेथ वन नावाची जी राणी होती, अजूनही इंग्लंडमध्ये राणी च्या राणी असतात, माहिती आहे का. अशा म्हणजे गव्हर्नमेंट वेगळं आणि त्या राणीला एक दर्जा असतो, म्हणजे ते राजघराणं असते. तो जेव्हा इथं आला होता ना, ठीक आहे, आपण लेक्चर घेऊ, एक मिनटं फक्त. जेव्हा तो मुंबईत आला, तो आहे ना खूप कामं केली त्यानं, कचरा हे ते खूप कामं केले. आणि तो एका पेट्रोल पंपवरती काम करत होता, ते पण इंग्रजांचं पेट्रोल पंप होतं. आणि मी तुम्हाला त्याचं पुस्तक वाचा, त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे त्यांनी या धीरूभाई अंबानीनी, काय झालं माहिती आहे का, रात्री 3:25 रात्रीची गोष्ट, हा 3:25 ते राणी एलिझाबेथ मुंबईच्या, म्हणजे रात्रीला त्या तोफखाना आला, तुम्हाला माहिती जुन्या गाड्या कशा होत्या, त्यातल्या एका गाडीतलं पेट्रोल संपलं, ती गाडी आहे ना त्या पेट्रोल पंपवरती आली, त्या पेट्रोल पंपवरती धीरूभाई अंबानी काम करत होता. तुम्ही ऐकलं पण असेल धीरूभाई अंबानी स्टेटमेंट आहे, आय वर्क इन पेट्रोल पंप, देन मी माझं स्वतःचं पेट्रोल पंप घेतलं. हे फक्त बोलायला किती छान आहे माहिती आहे ना. पण मी तुमच्या त्याच्या मागची स्टोरी सांगतो की आयुष्यात इन्स्पिरेशनल आणि छोटासा क्षण कितीतरी या माणसाला समोर कसा घेऊन जातो. पुन्हा बफरिंग, नाही ना मॅम, नेट तर व्यवस्थित आहे, पुन्हा बफरिंग होत आहे का?
भारती बफरिंग होते हैं। बफरिंग होता है करे बफरिंग होता है का संगा आता तर क्लिअर आहे सगळं. बफरिंग होत आहे का पुन्हा सांगू शकता का? नेट तर व्यवस्थित आहे. बोला ना कोणीतरी, बोला, मी टॉपिक वरती जातो. चला जाऊ दे. बोलता का कोणीतरी, बफरिंग होत आहे का प्लीज कोणीतरी सांगा. इथं तर व्यवस्थित दाखवत आहे पण माझ्या इथं बफरिंग आहे का अजूनही? सांगा रे बाबांनो, सांगा की कल्याणी सांगावं बफरिंग होत आहे का. मॅसेज करा. वनश्री म्हणतात बफरिंग होत आहे. भारती म्हणतात हो. रणजित सिंग म्हणतात क्लिअर सर, बफरिंग होत आहे. तुम्ही एकदा रिफ्रेश करा की तुमचं पेज काय केलं माहित आहे का? ओय बंद करा इथे यूट्यूबचं आणि पुन्हा लिंकवरती क्लिक करा. बंद करा आणि पुन्हा लिंकवरती क्लिअर करा. तुम्ही काय करा, जे तुम्ही बघत आहे ना यूट्यूब ते बंद करा आणि पुन्हा लिंकवरती, त्या ग्रुपवरती जा आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती पुन्हा क्लिक करा. पुन्हा क्लिक करून बघा बरं, आता यायला तर नाही पाहिजे. पुन्हा क्लिक करा ना, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा एकदा. ऑल ओके. क्लिअर क्लिअर नाव, क्लिअर नाव, क्लिअर ओके. चला जाऊ द्या. आता बघा बरं, आता बघा, आता पण बफरिंग आहे का? आता पहा बरं, मध्ये मध्ये बफरिंग हो ना, ते चॅट मध्ये काय होते, उशिरा मेसेज येतात माहित आहे का? क्लिअर आहे का सांगा आता मला, क्लिअर आहे का? व्हॉट्सअप करा मेसेज. बघा बिचारे एवढे मोठे जण आले होते, 27 जण आले होते लेक्चर ऐकायला, गेले 20च जण राहिले. सांगा ना, व्हॉट्सअप करा त्यापेक्षा मला आता तरी सांगा. आता बरोबर आहे का? मी दुसऱ्याने कनेक्ट केला आता. आता बरोबर आहे का? ठीक वाटत आहे का आवाज वगैरे? क्लिअर आहे का एकदा सांगा. आपण डायरेक्ट टॉपिक वरती स्विच करू, आता बडबड नाही करू शिल्लकची. क्लिअर आहे सर, होत नाही बापर. ठीक आहे, मला व्हॉट्सअप वरती मेसेज आला. क्लिअर आहे ना? ठीक आहे. बघा ना बाबांनो, कालचा प्रॉब्लेम चालू होता आपला. बघा या दोघांचे पहिल्या पहिल्याची इंटू, बघा या दोघांची इंटू आणि या दुसऱ्या दुसऱ्याची इंटू, त्यांचा डिफरन्स घेतला. या दोघांची इंटू, या दोघांची इंटू डिफरन्स घेतला. ओके क्लिअर आहे, कंटिन्यू करा. ओके चालेल, मेसेज आला. ओके या दोघांची इंटू, या दोघांची इंटू, फक्त ऍक्चुअली ऍडजस्ट करा, शब्द देतो तुम्हाला, उद्या प्रॉब्लेम येणारच नाही. ठीक आहे, बघा
वायफाय आहे रे, फक्त माझं कनेक्शन नाही आलं. ठीक आहे, चला. नंतर आता स्टेप टू मध्ये बघा काय झालं. आता समजा बघा, 22 आणि 23 ऍड केले तर 71 येत नाही, बरोबर. 22 आणि 23 ऍड केले तर 71 येत नाही, 23 आणि 12 ऍड केले तर 34 येत नाही. किंवा या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का बघू आपण. या दोघांमध्ये 2 × 2 = 4 कुठे नाही आहे, 2 × 3 = 6 ऍडिशन पण होत नाही आहे, बरोबर. आता मला सांगा, नंबर तो खूप मोठा आहे आणि इथं नंबर खूप छोटे छोटे आहे, म्हणून काय करायचं माहिती आहे का, मल्टिप्लिकेशन करून पाहता. 2 × 2 = 2, 4 × 4 = 1, 4 नाही आहे. मग आता स्क्वेअर क्यूब यावरती विचार करायचा नेहमी. बघा बेसिक जर लागत नाही ना, स्क्वेअर क्यूब वरती येऊ. बघा आपण समजा 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 4 = 8, 8 × 1 = 9 नाही होत. या 2 चा क्यूब घेऊ आपण. हा पहिल्या पहिल्याची गोष्ट चालू आहे. बघा या 2 चा क्यूब, या 2 चा क्यूब आणि या 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, 2 चा क्यूब अँड 1 चा क्यूब. आता मला सांगा 2 चा क्यूब किती होतो, 8. या 2 चा क्यूब किती येणार, 8. आणि या 1 चा क्यूब किती येणार, 1. 8 × 8 = 16, 16 × 17, 17 आलं. याला रिव्हर्स लिहिलं, काय केलं, रिव्हर्स लिहिलं. मी मुद्दाम बनवला, मी पुन्हा सांगत आहे, मी मुद्दाम या टाईपचा प्रॉब्लेम बनवलं, बरोबर. काय केलं, मी पहिल्या पहिल्याचे क्यूब घेतले, त्याची ऍडिशन केली, त्याचा रिव्हर्स लिहिलं. मग या दुसऱ्या दुसऱ्याचे बघू आपण. हा 2, हा 3 आणि हा 1. 2 चा क्यूब प्लस 3 चा क्यूब प्लस 2 चा क्यूब, 2 चा क्यूब 8, 27 प्लस 8, 8 × 8 = किती, 27 आणि 8 35, 35 आणि 8 किती, 43 ला पुन्हा रिव्हर्स लिहिला, पुन्हा रिव्हर्स लिहिला 34. रिव्हर्स म्हणजे उलटा, 43 ला उलट लिहिलं, किती आलं, 34. किती आलं, 34 आलं, ओके. 17 उलट लिहिलं, किती आलं, 71 आलं. मला सांगा स्टेप नंबर 2 क्लिअर झाली का. स्टेप नंबर टू क्लिअर झाली का. स्टेप टू क्लिअर. नंतर स्टेप 3 वरती स्विच करू आपण. हा, आणि मला थोडंसं दुःख यासाठी होतं तुमचं की तुम्ही मला यार प्रॉब्लेम आन्सर करून व्हॉट्सअप का नाही करत, बरोबर. काल दोनों प्रॉब्लेम दिले होते, मला आनंद झाला असता, चुकीचं का असो ना. मी रेग्युलर नावं सांगतो, मला 2-3 जणांचे रेग्युलर येतात, कल्याणी, पुन्हा कोळके, मला आता नाव नाही आठवत, अश्विनी, पुन्हा काळोखे म्हणून सरनेम आहे त्यांचं, अपर्णा, आकांक्षा, हे बरेच कंटिन्यू मला. ओके, क्लिअर आहे, ओके क्लिअर आहे म्हणतात सर, क्लिअर आहे. आता बघा स्टेप 2 आली, बरोबर. मी मुद्दाम म्हणलं आहे बरं, एवढी असं किचकट नसते बाबांना. माझं म्हणणं होतं की बे तुम्ही करता की नाही यासाठी फक्त हे होतं, ठीक आहे. मग आता इथं एवढं घाण बनवलं मी. बघा या 17 मधून याला उलटे केलं, 17 मधून 10 गेले 7, पण या 43 मधून नाही आहे. मग मी काय केलं माहिती आहे, याला हा 7 ऍज इट इज लावू दिला, हा 7 आणि इन टू 1 चा स्क्वेअर केला. 7 × 1 चा स्क्वेअर किती येते, 7. हा सिंगल डिजिट आला, सिंगल डिजिट आला म्हणून याच्या आधी 0 लिहिला, म्हणजे 7 आलं म्हणून 07 लिहिला. मग आता इथं बघतो मी, 3 × 4 किती होते, 4 किती, 16, बरोबर. 4 म्हणजे पहिला नंबर ऍज इट इज इन टू दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर, 3 × 4 = 16, 16 × 3 = 48, 43 किती होणार 48. बघा 48 ऍज इट इज. तुम्हाला सर याला ऍज इट इज काय लिहिलं, कारण हा 2 डिजिट होता म्हणून ऍज इट इज, हा सिंगल डिजिट आला म्हणून 0 त्याआधी लिहिला, सिंगल डिजिट आला म्हणून काय केलं, 0 त्याआधी लिहिला. डन. आणि शेवटची स्टेप बघा, या 07 रिव्हर्स केला तर हा आला 70, म्हणजे उलट लिहिलं 70, आणि याला उलट लिहिला किती, याला 84. 70 आणि 84 मधला डिफरन्स किती येतो, 14. याला 14 लिहिलं. मला सांगा स्टेप समजल्या का. समजल्या असतील तर मी तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम दिलं होतं, क्लास झाल्यानंतर निदान या टाईपनं ते सॉल्व्ह करा, आणि मला प्रत्येकाचे पाहिजे, प्रत्येकाचे मेसेज आलेले पाहिजेत. समजत आहे का, क्लिअर आहे का. आपण पझल वरती स्विच करूया, क्लिअर आहे का, क्लिअर आहे का बाबांनो, क्लिअर आहे का. बोलत चला. ओके, सुचिता म्हणतात क्लिअर आहे सर, बाकीचे ओके. डन. बढिया, फास्ट मेसेज करा. यस, अपर्णा, आकांक्षा, कल्याणी, ऐश्वर्या, चला
रेगुलर मुलांनी आंसर दिले एक नंबर, सूरज, नंदिनी, आशीष, बढ़िया रे बढ़िया रे। ओके, कोणतीही प्री एग्जाम द्या, कोणतीही मेन एग्जाम द्या, त्यामध्ये पझल नावाचा कन्सेप्ट, कन्सेप्ट म्हणजे टॉपिक, तुम्हाला हा टॉपिक आहे का, माझं म्हणणं आहे का, फक्त 15 मिनिटं जी बडबड करतो ते फक्त आहे का, म्हणून मी टॉपिकचंच नाव दिलं, काय माहीत आहे का, पझल इंट्रो अँड ट्रिक्स टू सॉल्व दी पझल। म्हणजे आपल्याला, तुम्ही काय म्हणाल सर पझल कशी सॉल्व करायचं, पझल सॉल्व नसत करत, सगळंच दिलेलं आहे मी तुम्हाला, सगळं सांगतो बरोबर, फक्त तुम्हाला ती अरेंजमेंट काय काय सगळं सांगतो, हा फक्त आता लक्ष द्या 15 मिनिट, आणि बफरिंग झालं की लगेच मला कॉल पण करायचा, जर ऐकून नाही आलं तर, किंवा मग मेसेज करा, मेसेज नाही आला मला पोहोचला नाही तर लगेच कॉल केला चालते कोणीतरी, ठीक आहे। पा, या प्री एक्झाम मध्ये माहिती आहे का, 35 मार्काच्या रिजनिंग मध्ये मिनिमम 20 मार्काचा तरी पझल असतातच, म्हणजे या पझल मध्ये सिटिंग अरेंजमेंट पण आलं, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते आपण करू डिस्कस, कमीत कमी 20 मार्क, यापेक्षा जास्त पण होऊ शकते पण मिनिमम 20 मार्काचं असतेच। आता मेन्सला काय असतात माहिती आहे का, मेन्सला 45 क्वेश्चन असतात तुमचे 60 मार्काला, रिझनिंगचे बरं, रिझनिंगचे म्हणजे 45 क्वेश्चन 60 मार्काला असतात, तर याच्यात पझल खूप असतात, खूप म्हणजे मी एक्झॅक्ट प्रश्न तर नाही सांगू शकत कारण मागे पुढे होतात, इथल्या पझलला एखादी पझल 3 प्रश्न विचारते, कोणत्या पझलमध्ये 5 पण प्रश्न विचारते, या टाईपमध्ये असते, पण पझलला आपण म्हणतो ना की समजा 100 रुपये आहेत ना, तर कमीत कमी माझ्या अंदाजे 100 रुपयापैकी 65-70 रुपये ह्या पझलला वेटेज दिलेला आहे। ओके, एकदम प्री लेवलचं तर एकदम पांचट असते, एकदम पांचट, ठीक आहे। मग आता पहा, तुम्हाला हे पझल काय असते आणि तुमच्या याच्यामध्ये वेगळाच टॉपिक दिलेला आहे, मला बघू दे एकदा बुकमध्ये तुमचं पझल आणि सिटिंग अरेंजमेंट वेगळं दिलं आहे का, सिटिंग अरेंजमेंट, हा तुमचं सिटिंग अरेंजमेंट आणि पझल असं एक वेगळं टॉपिक दिलेलं आहे, आपण पझलमध्ये सिटिंग अरेंजमेंट घेऊ, काहीच इश्यू नाही, ठीक आहे। आता बघा, समजा आईने वाढून दिलं, लक्ष द्या माझ्या अशा याच्यावरती, माझी आई आहे आणि आईने काय केलं, वाढून माहिती आहे ना आमच्या विदर्भात वाढून म्हणतात ना, ताट वाढलं, हे ताट वाढलं काय असते माहिती आहे का, मी इथं बसलेला समजा, बघा मी हा इथं बसलेला, असं कन्सिडर करा आणि इकडं तोंड असं, हे समोर हे ताट वाढलं आईने बरोबर, मग आता आईने ताट वाढलं, आई माझ्या समोर बसलेली आहे, मग आईने ताट वाढलं तर स्टँडर्ड काय असते माहिती आहे का, बाळांनो स्टँडर्ड काय असते माहिती आहे का, समजा किंवा एखादा पंक्तीत भंडारा खाली गेला का तुम्ही, भंडारा आमच्या विदर्भात भंडारा म्हणतात माहिती आहे का, की गणपतीचा भंडारा, पुन्हा काय म्हणतो आपण देवी वगैरे बसली तर भंडारा, म्हणजे फुल मजा आहे रे, देवाचं काय असलं की भंडारा, मस्त एका लागलीने उभे बसवतात आपलं, मस्त ते पातरवडे वाढतात, फुल जेवण एकदम बढिया, पुण्यात तसं नसते, पुण्यातले गरीब लोक आहेत ते उभ्यानं जेवतात असे, असं आणि एकदम म्हणजे वेगळ्या टाईपमध्ये असं भिकारी वाटते आपल्याला, ते असं घेतात आणि एवढ्यालाच टाकतात, हा एवढ्याला भात एवढंलंच, आणि पुण्याच्या ह्याच्यात पुण्याच्या भंडारात आहे ना खास करून, कुणी पुण्यात असलं तर वाईट नाही वाटू देऊ, पण खास करून वरण ते तिखट वरण भात आणि थोडंसं शिरा वगैरे असं गोड, पण आमच्या विदर्भात वेगळी स्टाईल आहे, बसवतात ताट वाढतात म्हणजे आपलं पातरवाडी, वरण भात पोळी भाजी जे काही बनवणं दनके खा, ठीक आहे, असं आहे आमच्याकडं, इकडं नाही आहे तसं पण, आणि त्यात काहीच लाजपणा नसतो। मला सांगा समजा एक एक्झाम्पल, हा मी अदर गोष्ट नाही सांगत आहे, याचाच टॉपिक आहे, आयुष्य किती आहे ना, एकदाच भेटलेलं आहे, भरभरून जगायचं ते, भरभरून जगायचं। आता मला सांगा, कुठं भंडारा असला, कुठं काही दिसलं गणेश मंडळाचं, सरळ जायचं, मजा घ्यायची, सरळ एन्जॉयमेंट करायची। मला सांगा, तुम्ही मोठे झाले, एक माझंच एक्झाम्पल सांगतो, आता माझं लग्न झालं, मी जाऊ शकतो का भंडारात, नाही ना उभं राहील, माझ्या बायको म्हणेन का तुम्हाला काही आहे की नाही, काही भंडारात उभे राहता, कोणी पाहिल चांगलं वाटते का, आपण इथंच मागे राहता माहित आहे का, कोणी पाहिल खराब वाटते का, चांगलं, अरे मजा आहे ना, प्रश्न काय, आनंद जगण्याचा, जीवन जगण्याचा प्रश्न असते माहिती आहे का, भरभरून एक नंबर जीवन जगायचं, कसं लाजत पसत नाही बसायचं, मित्र काय म्हणे, मामा काय म्हणे, मग गेले उघडत काही घेणं नाही आपल्याला, ठीक आहे, ते आपल्या कामात येणार नाही, ते फक्त आपल्याला कोणत्या दिवशी चांगलं म्हणतील माहिती आहे का, ज्या दिवशी आपण वरती जाऊ, ज्या दिवशी आपलं उचलतील ना, त्या दिवशी सगळे मागचे लोक म्हणतात काय, सगळे मागचे लोक काय म्हणतात माहिती आहे का, माणूस चांगला होता रे, नेहमी लक्षात ठेवा, लोक आनंदाच्या क्षणी समोर असतात, म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतो, समजा लग्नाच्या क्षणी नाचाचं असलं तर लोक समोर नाचतात, नवरदेव मागे असतो, असते आनंदाचा क्षण, आणि समजा वरती जाता क्षण आला,
आपण पुढे असतो लोक मागे असतात, म्हणजे तू पहिले हे लोक असतात, म्हणून या लोकांना सिरियस घ्यायचं नाही आशिषला, ही रिॲलिटी आहे जी आहे ती मी खरं बोललो, ठीक आहे ना. हा म्हणजे जगाचा रूल आहे, बरोबर ना. माझे मामा काय म्हणतील, माझे काका काय म्हणतील, हे लोक दलिंदर असतात आयुष्यात, हे लोक तुम्हाला समोर जाऊ देत नाही, बरोबर. मी तुमच्या घरात काळी पेटवत नाही, म्हणणं लावत नाही आहे, मी तुम्हाला हा जगाचा रूल सांगत आहे. तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत हेच असते, बरोबर. पैशाची वेळ आली की सगळे लोक आपापले समजतात, ठीक आहे. चला चला, आईने वाढून दिलं, ठीक आहे. आता आई देत नाही मला वाढून, ठीक आहे. आता जे आलं ते खावं लागतं मला, ठीक आहे. तुमची पार्टी माझ्याकडे पेंडिंग आहे, हा मी पार्टी देईल तुम्हाला, ओके. त्या दिवशी बिचारे म्हणत असतील पाया सर्व सरांनी पार्टी नाही दिली, ओके, पार्टी देणार हा मी. बघा, आई इथं बसलेली आहे, आईने वाढून दिलं, मी या साईडला तोंड करून बसलो आहे. बघा आई काय करतं माहिती आहे का, एक किंवा भांडारात बसल्या तुम्ही, हा पोळी 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 असं म्हणतात ते, बरोबर. पोळी 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 आमच्याकडे लय वेगळं असते, काय आमच्याकडे कसं असते माहिती आहे का, पुरुषाची म्हणजे आपल्या लोकांची आपण म्हणतो ना मेल मेंबरची लाईन, माणसांची लाईन असली ना तर पोरं कमी वाढतात आमच्या विदर्भात, आणि पोरींची लाईन असली की सर्वात जास्त वाढतात. मी पण त्यातला होतो, हा ठीक आहे. चला, पोरले लगे असं एकदम लगे मेकअप वेकअप करून लगे असं पावडर गिडर लावून लगे एकदम, आणि ज्याला गरज नाही त्याला म्हणतात जलेबी जलेबी असं करतात, ठीक आहे. पहा, ओके, चला ठीक आहे. मी तुमच्यासोबत बोलत आहे असं तर माझी बायको तिकडून समोरून आली काय बोलत आहे असं करू राहिली आता मला, ठीक आहे. तुमच्यासोबत काही जास्त बोलत नाही, शिकवतो मी आता, ठीक आहे. बघा, मी माझ्या राहायचो नाही आता, मला डोळे दाखवून माझ्या बायकोनं मला डायरेक्ट टॉपिकवरती यावं लागलं, ठीक आहे. ठीक आहे, मला इंट्रो करून दिले एखाद्या वेळेस, ठीक आहे. मला सांगाल कधी वेळ असला तर. पहा, माझ्या आईने वाढून दिलं, मी इथं बसलेला आहे किंवा पंगत बसलेली आहे. मी पझलचं पाठ सांगत आहे तुम्हाला, म्हणजे भ्यायचं नाही पझल काय असते हे सांगत आहे. पहा, असं नका समजू हा बायकोला भेटतो, हा हसू नका भेटायला, भेट नाही मी, हा ठीक आहे. चला बघा, स्टँडर्ड काय माहिती आहे का, आपण मी इथं मीठ घेतो, बरोबर ना, नमक मीठ. बघा, कधी कोण असं पाहिलं का रे की मधात मधात असं मधात मीठ घेतलं, मी असा येळा गबडा पाहिला नाही कधीच, ठीक आहे ना. गुजरातचे लोक घेत असतील, महाराष्ट्राचे घेत नाही ना, महाराष्ट्राचे लोक हुशार आहेत, ठीक आहे. गुजरातचे घेत असतील, त्यांची काही गॅरंटी नाही, ते काही करतात. बघा, माहित आहे का मधात मीठ कोणी घेत नाही, बघा स्टँडर्ड असते. इथं मीठ आपल्याला युनिव्हर्सल, बघा आई वाढून देते ना तर इथं मीठ देते, चपाती इथं देते का, या कोपऱ्यात किंवा मधात किंवा नाही, एक स्टँडर्ड बनत आहे, बरं. एखादं जर मला मेसेज करी सर नाही माझी आई मला या कोपऱ्यात पोट देते, मग तू तुझी इच्छा, ठीक आहे. बघा, इथं काहीतरी लोणचं वगैरे असं काहीतरी असते, बरोबर ना. समजा हे लोणचं आहे, ओके, हे लोणचं, ओके. समजा इथं पापड दिला, एक स्टँडर्ड असते हा, हा पापड, ठीक आहे. आणि इथं ही चपाती दिली, ही काय ही चपाती दिली, बरोबर, असं असते की नाही, ओके. इथं काहीतरी भात दिला समजा, हा आहे राईस आहे. आणि इथं भाजी असते, मेन भाजी, वरण भात भाजी, ही भाजी आहे. स्टँडर्ड सिस्टमॅटिक अरेंजमेंट देते आई, बघ आपल्याला सिस्टमॅटिक अरेंजमेंट दिलेली असते. पण जेव्हा एखाद्या वेळेस आईची तब्येत बरी नाही आहे, आईने म्हटलं गेरे वाढून आजच्या दिवस, आपलं तिथं काम असते, आपलं वेगळं असते, आपण घेतला कुठे टाकतो, बरोबर ना. आपण काय घेतलं, घेतलं जिथं भाजी पडली तिथं आपली, इथं भाजी पडली का आपली, पोळी इथं घेतली का, समोर आपलं याच्यावर बसायचं, समोर टीव्ही पाहत, हे आपलं झालं, हे गावरान माणसं आपण, हा हे गावरान झालं, बरोबर, ओके. हे आपल्याला सवय नंतर लागते, ठीक आहे. तुम्हाला पण लागेल, मला लागली चांगली सवय आता, ठीक आहे. हे सवय आता मोडावं लागते, ठीक आहे. मग आता ही झाली सिस्टमॅटिक अरेंजमेंट. लक्ष द्या, पझलचा अर्थ काय होतो मला सांगा. हे तुम्हाला बनवणं पडलं का, हे मीठ बनवणं म्हणजे लोणचं बनवणं पडलं, पापड बनवणं का तुम्ही, नाही ना. सगळी मेहनत बिचारी यावायची आहे, बरोबर ना. सगळी मेहनत तिने घेतली, चपाती बनवली, भाजी बनवली, पापड भाजला, बरोबर, जे काही मीठ राईस हे सगळं व्यवस्थित तिने बनवलं आणि तुम्हाला त्या ताटात वाढून दिलं आणि आपण गोबर 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 खाताय, ठीक आहे. हे झालं व्यवस्थित. मग माहित आहे का पझल काय म्हणते, मला सांगा, मला सांगा. मग आता या आईची सवय माहिती आहे का, आईनं हे असं करून दिलं पण याची आपल्याला आईची सवय लागली. समजा एखाद्या वेळेला आपल्याला वाढून घ्यायचं असलं ना, पण सवय लागते हा. आपण इथं मीठ घेणार, इथं चपाती घेणार, इथं भाजी, जे काही आहे ते माहित आहे का, ही आईने कंटिन्यू सवय लावली होती आपल्याला, ती सवय इथं लागत आहे. सगळं आपल्याजवळ आहे. अरेंजमेंटचा अर्थ आणि पझलचा अर्थ बघा काय म्हणत आहे. सगळं तुम्हाला दिलेलं आहे, हे सगळं तुमच्याजवळ आहे, सगळं तुमच्याजवळ आहे.
फक्त तो जसा म्हणते ना तसं त्याला ठेवा म्हणजे झाली पचन. तो काय म्हणतो, तो जसं म्हणील, समजा की बघा लक्ष, समजा तुम्हाला टॉपिक कळतं सर्क्युलर अरेंजमेंट असं असते हा. मग त्यांनी म्हटलं की फॉर एक्झाम्पल आठ लोक जे काही आठ असो सहा असो, समजा एक्झाम्पल की लोणच्याच्या राईट साईडला पापड पाहिजे, लोणच्याच्या राईट साईडला समजा ते आठ बघत आहे, आठ बघत आहे म्हणजे असेल आपण नंतर डिस्कस करू, मी जनरल पण सांगत आहे इंट्रो तुम्हाला की पझल काय असते. बघा मी म्हटलं समजा इथे लोणचं आहे, लोणच्याच्या राईट साईडला पापड पाहिजे, हा लोणचं जर आहे लोणच्याच्या राईट साईडला पापड आहे, पापड इथे येणार ना रे, येणार की नाही येणार, येणार ना. माझं म्हणणं काय, हे आपल्याला आयतं भेटलं, इथं तो आयतं देत नाही, ओके तो कसं म्हणेल, हा याच्या राईटला पाहिजे, हा याच्या अपोजिटला पाहिजे, हा याच्या सेकंड दोन लोक सोडून पाहिजे, म्हणजे सगळे पर्सन दिलेले राहतील, सगळे एलिमेंट दिलेले राहतील, सर्व काही दिलेलं राहील. तू याने म्हटलं राईटला, त्यानं म्हटलं लेफ्टला, त्यानं म्हटलं या बाजूला, त्यानं म्हटलं त्या बाजूला, त्यांनी जसं म्हटलं त्याला अरेंजमेंट करा, याला पझल म्हणतात, यालाच अरेंजमेंट म्हणतात. म्हणजे पझल आणि सटीक अरेंजमेंट वेगळा टॉपिक आहे असं नाही आहे. म्हणजे याच्यासारखं आहे, तुम्हाला सगळं दिलेलं असेल, सगळं म्हणजे आन्सर पण दिलेलं आहे, फक्त तो जसा म्हणतो ना तसं त्याला अरेंज करा, इज कॉल्ड एज पझल. म्हणजे मी माझ्या भाषेत म्हणेन सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ नंबर, मी नंबर नाही म्हणणार एलिमेंट, एलिमेंट म्हटलं म्हणजे तुम्हाला पर्सन दिलेले असतील, तुम्हाला किंवा त्यांचं काय म्हणजे प्रोफेशन दिलेलं असेल, किंवा तिथं ब्लड रिलेशन यूज होईल, किंवा बॉईज दिले असतील, किंवा गर्ल्स दिले असतील, किंवा अॅनिमल दिले असतील, किंवा अरेंज केले, जे काही त्यांना दिलेलं आहे. म्हणून मी एक वर्ड म्हणतो सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट, म्हणजे ॲज पर देअर रूल्स ऑर कंडिशन्स. मी काय म्हणत आहे की तुम्ही त्याला सिस्टमॅटिक अरेंजमेंट करा, कशानुसार अरेंजमेंट करा रे, जसं त्यांनी म्हटलंय तसं. आपली खासवत बसायची नाही की इकडून करा तिकडून, नाही त्यांना म्हटलं नाही याच्या समोर, गीताच्या समोर आशिष पाहिजे, मग गीताच्या समोर आशिषच ठेवायचा, दुसरा कोणीच सिद्धोदन तिथं येणार नाही, आशिषच. गीतानं म्हटलं ना मला आशिष पाहिजे, आशिषच समोर, ठीक आहे, समजत आहे का इथपर्यंत. म्हणजे व्यवस्थित अरेंजमेंट करा, याला पझल म्हणतात, याला काय म्हणतात, पझल म्हणतात, बरोबर. मग आता जे टॉपिक दिलेले ना, तुम्ही एसचं बुक पहा अड्ड्याचं, किंवा तुमचे बुक मध्ये वेगवेगळे स्क्वेअर अरेंजमेंट, हे अरेंजमेंट, ते अरेंजमेंट, अरे एळ्यांनो हे घरी तुम्ही माहित आहे का, हे नाही आहे पझल म्हणले, एकच सिटिंग अरेंजमेंट पण त्या पझल मध्ये झालं. मला सांगा तुमचं फक्त वेगवेगळे टॉपिक दिले, आपण एकत्र घेऊ. बघा माहित आहे का, आपल्या आहे ना, आपल्याला गोल दांडात वाढून दिलं म्हणजे हे झालं सर्क्युलर अरेंजमेंट. तुम्ही मेस मध्ये जेवता का, मेस मध्ये बघा, आता कुठं काढू मी, बघा मेस मध्ये अशा थाल्या असतात माहित आहे का, हॉस्टेलमध्ये, मी पण हॉस्टेलमध्ये दिवस काढा, बघा हॉस्टेलमध्ये अशा थाल्या असतात, आठवते का, म्हणजे अशा चौकोनी आयात किंवा चौकोनी अशा थाल्या असतात. मला सांगा, समजा चौकोनी थाली आहे, इथं असे खाचे खाचे असतात माहिती आहे का, इथं वरण भात घ्यायला माहित आहे का, असं जेवले असाल का तिथं, असं असते पण हा. मला सांगा यांनी काय केलं, या स्क्वेअर मध्ये अरेंजमेंट केली म्हणून याला स्क्वेअर अरेंजमेंट. मी जर उद्या जाऊन रो मध्ये अरेंजमेंट केली तर रो अरेंजमेंट आपण डिस्कस करू आता नंतर. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे, एक प्रॉब्लेम मी प्रत्येक पझल मध्ये करू शकतो, प्रत्येक प्रत्येक, समजत आहे का, बरोबर बरोबर. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे, पझलचा अर्थ, सिटिंग अरेंजमेंटचा अर्थ, त्यांनी जसं म्हटलं तसं करा, म्हणजे तुम्हाला सगळं दिलेलं असते, फक्त आपल्याला अरेंजमेंट करावी असते, त्या अरेंजमेंट करण्याला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट म्हणतात. आपण मागे येऊ, बघा कोणकोणत्या टाईपचे पझल, टॉपिकचं नाव लिहा तुमच्या बुकवरती, पझल अँड सिटिंग अरेंजमेंट, आपण पझल्स झाल्यावर घेऊ. सिटिंग अरेंजमेंट म्हणजे तुमच्या इथं वेगळा टॉपिक दिलेला आहे सिटिंग अरेंजमेंट, आपण म्हणजे पझलचाच पार्ट सिटिंग अरेंजमेंट असं काही नाही इथं. मग आता बघा आपण काय काय येतं, आणि तुम्ही म्हणाल सर आम्ही तर या बुकमध्ये आम्ही नेटच्या म्हणजे आम्ही ऑनलाईन लेक्चर बघितले, इथं तर वेगळंच ऐकलं की ब्लड रिलेशन बेस्ड पझल वगैरे. मी मेनली टाईप म्हणत आहे, मेनली माझ्या वर्डवरती लक्ष द्या, मेनली टाईप लक्ष द्या. काय पहिला वाला असतो, डिस्कस करू आपण स्टेप बाय स्टेप, काही घाई नाही आपल्याला. पहिला असतो अनॅलिटिकल रिझनिंग, किंवा त्यालाच म्हणतात टॅब्युलर अरेंजमेंट, जे तुमच्या याच्यात नाही आहे चेक करा. अनॅलिटिकल रिझनिंग ऑर टॅब्युलर अरेंजमेंट हे खास करून मेन्सला येतं, आणि एकदम एवढं इझी आहे रे, एवढं भयानक इझी आहे, ठीक आहे. प्रीला तर विचारत पण नाही, पण एक नंबर पोरं याची प्रॅक्टिस करत नाही, पण मेन्सला येतं, बरोबर. ऑर यालाच म्हणतात टेबल अरेंजमेंट, टेबलचा अर्थ समजला असेल तुम्हाला, टेबल या टाईपमध्ये, बरोबर ना.
या टाईपमध्ये टेबल अरेंजमेंटमध्ये असे काहीतरी पर्सन वगैरे जे काही दिलं आहे टेबल फॉर्ममध्ये अरेंजमेंट करा, त्याला टेबल अरेंजमेंट किंवा त्याला ॲनालिटिकल रिजनिंग म्हणतात. मग मला सांगा याच डेटाला लिनियर अरेंजमेंट किंवा याला रो अरेंजमेंट म्हणतात. रो अरेंजमेंट मी फक्त नावं सांगत आहे, आपण एक एक घेणार आहोत, आपल्याला खूप दिवस लागतील याला. बघा लिनियर अरेंजमेंट ऑर रो अरेंजमेंट म्हणजे तुम्हाला काय असतं माहित आहे का, की एक रो दिलेली आहे त्याच्यामध्ये पर्सन दिलेले आहेत, जेवढे काही त्यांना 5 8 जे काही म्हटले ते जेवढे काही पर्सन दिलेले आहेत, मग इथं असं असते. आणि म्हणून आपण डायरेक्शन टेस्ट शिकलो, तुम्हाला ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं असते ना रे. आणि 99.95% नाही 99% नाही पकडू शकता, तुम्हाला नॉर्थला पाहताय किंवा साऊथला पाहताय असं असते. म्हणजे समजा ही रो आहे, रो मध्ये फॉर एक्झाम्पल 6 लोक बसलेली आहे आणि तो काय म्हणतो माहिती आहे का, सगळेचे सगळे नॉर्थला पाहतात. मग आता मला सांगा सगळे नॉर्थला पाहतात म्हणजे वरती पाहतात, समजा नॉर्थला पाहतात तर हे वाली झाली राईट साईड, शिकलो आपण बरोबर ना, वरती पाहतात म्हणजे हे वाली झाली राईट साईड, हे वाली झाली लेफ्ट साईड. पहिला टाईप यामध्ये हा लिनियर अरेंजमेंट मध्ये सिंगल रो म्हणजे एकच रो दिलेली असली तर हे राईट हे लेफ्ट समजत आहे ना, हे काही नाही आपण जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा डिस्कस करू. किंवा हे झालं पहिला, याच्याच मध्ये काय विचारणार माहिती आहे का, की सगळे सगळे साऊथ पाहतात म्हणजे खाली, हे साऊथ म्हणजे खाली पाहताय, मग हा राईट हा लेफ्ट म्हणजे याच्या राईटला हा बसला याच्या लेफ्टला. बघा काय म्हटलं मी, एक रो देतील, एका रो मध्ये जे काही पर्सन बसलेले आहे सगळे नॉर्थला किंवा सगळे साऊथला, आणि तिसरा यामध्ये काही नॉर्थला काही साऊथला काही, किंवा असं पण असते समजा 8 लोक असले 4 साऊथ 4 नॉर्थ कंटिन्युअस नाही बरं, डिपेंड्स कंडिशन, ते आपण प्रोव्हिजन वरती बघू. फक्त एवढं सांगत आहे की याच्यात काय काय असते बरोबर. मग सिंगल रो च्या जागी काय असते माहिती आहे का, डबल रो किंवा 2 रो म्हणजे 2 रो दिलेले असतील आणि अपोजिट हे लोक एकमेकांच्या अपोजिटला बसतात, समजत आहे का. हे जेव्हा येईल तेव्हा आपण बघू, हे एकमेकांना पाहतात याच्यात पण हे बरोबर. डन इथपर्यंत लिनियर अरेंजमेंट म्हटलं म्हणजेच रो अरेंजमेंट, त्यामध्ये सिंगल रो डबल रो, त्यामध्ये हे काय साऊथ आणि तुम्हाला सर ईस्ट आणि वेस्ट नाही पाहत का, कधीच नाही विचारत. बट तुमच्या माहितीसाठी ईस्ट जर दिलं आणि वेस्ट जर दिलं ना चुकून म्हणत आहे, देत नाही का चुकून, सरळ सरळ ईस्टचा अर्थ नॉर्थ आणि वेस्टचा अर्थ साऊथ, म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार ना सर आता उलट करायचं का, मग पेपरला उलट करायचं का, असं नाही ना रे बरोबर ना. हा ईस्ट आणि वेस्ट आहे ना, सरळ पकडायचं सरळ काढायचं, ईस्ट म्हटलं म्हणजे नॉर्थ कन्सिडर करा, वेस्ट म्हटलं म्हणजे साऊथ कन्सिडर करा, तुमचा पझल मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. डन डन इथपर्यंत. मग तिसरं काय असतं माहिती आहे का, रेक्टॅंग्युलर पझल. आता तुमच्या बुक मध्ये माहिती आहे काय का, याला लंबी लाईन बनवायची असली ना रेक्टॅंग्युलर पझल, हा एक टाईप. नंतर दुसरा स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, अरे रेक्टॅंगल दिलेला आहे बघा तुम्हाला काय सांगत आहे, रेक्टॅंगलच्या जागी काय येणार स्क्वेअर येणार, रेक्टॅंगलच्या जागी काय येणार स्क्वेअर. मला सांगा रेक्टॅंगल मध्ये लोक बसलेले आहेत तिथं दिवस, हे जेव्हा येईल ना तेव्हा आपण बघू. रेक्टॅंगल मध्ये बसलेले आहेत, कोपऱ्यावर बसले मिडल मध्ये, याला रेक्टॅंगल, याच्या जागी स्क्वेअर देणार समजत आहे का, स्क्वेअर देणार समजत आहे. याच्या जागी माझ्यासारखे येळपट असला तर हेक्सागॉन देणार, जे दाबून आता काय करशील, असं देणार. येळपट लोक असंच करतात, असं देणार. कोणी म्हणेल पेंटॅगॉन, मग आता शिकायला पाहिजे पेंटॅगॉन कसं असते समजत आहे का, हे असं नसते बरं समजत आहे का, असं विचारत नाही. माझं म्हणणं हे आपण माहितीच असायला पाहिजे. आता मी तुम्हाला स्क्वेअर आणि रेक्टॅंगल शिकला आणि नंतर येऊन सरांनी आम्हाला नाही सरांनी हेक्सागॉन नाही शिकवला, अरे या स्क्वेअरच्या जागी बसल्यापेक्षा तो हेक्सागॉन मध्ये लोक बसले, फरक काय, सेम कंडिशन आहे, फरक काहीच नाही आहे समजत आहे का, काही नाही. माझं म्हणणं हे आहे फक्त तुम्हाला की तुम्हाला आपण म्हणतो ना की एक बेसिक माहिती पाहिजे. आपण येऊ अजून पझल, अजून मी सांगितलं नाही पझल कशाला म्हणतात, आपण येऊ आम्ही थांब. नंतर डे बेस संडे मंडे दिले आहे त्याच्यावरती पझल, किंवा मंथ बेस जानेवारी फरवरी त्याच्यावरती, नंतर इयर बेस समजत आहे ना 1992-93 जे काही इयर बेस पझल. ओके बघा किती झाल्या, हे वाले एक पझल, हे वालं आता याच्यातच 2 आहेत, मी याला वेगळं नाही केलं. हे हे एक फ्लोअर बेस म्हणजे फ्लोअर आहेत 1 2 3 4 असे फ्लोअर, आपण बघू स्टेप बाय स्टेप जेव्हा हे टॉपिक येत म्हणजे जेव्हा हे पर्टिक्युलर कन्सेप्ट येईल. नंतर बॉक्स बेस एका बॉक्सवरती दुसरे बॉक्स, नंतर सर्क्युलर अरेंजमेंट. या सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये पहिला सर्कल किंवा सर्क्युलर अरेंजमेंट आणि दुसरा काय म्हणू शकतो आपण त्याला स्क्वेअर अरेंजमेंट. तर इथं घेतलेलंच आहे आपण स्क्वेअर अरेंजमेंट, इथं ऑलरेडी आपण घेतलेलंच आहे स्क्वेअर अरेंजमेंट ठीक आहे. किंवा रेक्टॅंगल अरेंजमेंट जर विचारायचं असला, ऑलरेडी मी इथं घेतले म्हणून मी इथं काही रिपीट केले नाही त्याला,
ठीक आहे, सर्क्युलर अरेंजमेंट कोणी आता तुमच्या बुक मध्ये ना याला सिटिंग अरेंजमेंट म्हणून प्रॉब्लेम दिलाय, सिटिंग अरेंजमेंटला सर्क्युलर अरेंजमेंट म्हणतात, एवढं लक्षात ठेवा, हे पूर्ण कॉन्सेप्ट झाले पझलचे, बट तुम्ही वेगवेगळे बुक वापरणार तिथं असं मस्त असते ना, आता मी अड्डाचा फॅकल्टी होतो म्हणून तुम्हाला सांगतो, तिथं आहे ना त्या बुक मध्ये असं दिलेलं आहे, माहिती का याच्या खाली आहे, याच्या खाली टाईप दिलेलं आहे, ब्लड रिलेशन बेस पझल, ओके, नंतर असते मिक्स पझल, नंतर आजकाल ऑनलाईन चालू आहेत हे स्वतःचे म्हणजे मार्केटिंग करायला किंवा क्लास चालायला, नंतर असते डायरेक्शन बेस पझल, अरे यांनो ब्लड रिलेशन हे मिक्स हे डायरेक्शन हे टॉपिक आहे, टॉपिक मला सांगा, मी सर्कलमध्ये म्हटलं की बाबा आम्ही ABCD हे लोक बसले, ABCD जे काही बसले इथं बसले बरोबर, याने समजा या ABCD जागी असं दिलं की ANBR ANCR मॅरिड कपल, सी इज अ हजबंड, नंतर सीच्या बाजूला त्याचा हजबंड बसत नाही, त्याने इथं ब्लड रिलेशन यूज केलं, म्हणून ते ब्लड रिलेशन बेस एक नवीन टाईप झाला का, कारण तुम्हाला काही काही जण सांगतात बरं नवीन टाईप आला, म्हणजे नवीन टाईप नाही आला, कोडिंग डी कोडिंग यूज करून सिटिंग अरेंजमेंट तयार करेल, मग उदी तुम्ही म्हणाल का कोडिंग डी कोडिंग बेस पझल असं नसते, मेन पझल एवढेच आहे, माझ्या शब्दावरती लक्ष ठेवा, मेन हेच पझल असतात, इथं आपण जे टॉपिक शिकलो ना त्या टॉपिकचा कुठेतरी एखादा यूज होईल, जास्त करून ब्लड रिलेशनचा होते, ब्लड रिलेशनचा यूज करून काहीतरी ब्लड रिलेशन यूज झालं म्हणजे ते वेगळा टाईपचं पझल झालं असं नाही आहे, मेन हे पझलचे हेच पार्ट आहेत, मेन पझलचे हेच पार्ट आहेत, समजत आहे का, मेन पझलचे हेच पार्ट आहे, याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला टॉपिक यूज होतील म्हणून त्याला वेगवेगळं नाव नाही द्यायचं, आपण सगळं शिकणार आहोत, त्याला खूप वेळ लागणार आहे, डन, मला आधी सांगा पझल म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का, पझल म्हणजे काय तुम्हाला समजलं का, मेसेज करू शकता, डायरेक्शन डिस्टन्स आणि रँकिंग ऑर्डरची पझल कार्ड टाकली, माहिती आहे का व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण टाकली आणि टेलिग्रामवरती पण टाकली, ती प्रॅक्टिस करा, ओके, आज तर नाही अरे ठीक आहे, आज किंवा उद्याला इनपुट आउटपुटची PDF करतो व्हॉट्सअप तुम्हाला, ठीक आहे, बढिया। आता काय असते माहित आहे का, समजा लक्ष द्या, उद्यापासून स्टार्ट करू आपण, आता बघा चेंजेस काय असतात, बघा लक्ष द्या, समजा मी काय म्हटलं की बाबा फॉर एक्झाम्पल 6 लोक आहेत, बघा 6 पर्सन आहेत आणि हे वेगवेगळ्या गावाला वेगवेगळ्या टाऊन, त्यांचं वेगवेगळं टाऊन आहे, म्हणजे 6 पर्सन आहे आणि त्यांचे 6 टाऊन आहे, लक्ष द्या 6 पर्सन आहे, 6 लोक आहे आणि ते वेगवेगळ्या गावाला प्रवास करतात किंवा बिलॉंग्स करतात, वेगवेगळ्या शहरामधले आहेत ते, आणि त्याचे कंडिशन दिलेले असतात तुम्हाला, सगळं लिहून असते बरं, तुम्ही पझल बघा आपण उद्याला बघूच, पूर्ण लिहिलेलं असते, त्यांनी काय म्हटलं समजा 6 पर्सन आहे, फॉर एक्झाम्पल ABCDEF आणि टाउन आहेत फॉर एक्झाम्पल अकोला, शेगाव, पुणे, नगर, लातूर, नांदेड, मग माहीत आहे का तुम्हाला लिहून काय असतं माहिती आहे, याला बघा मी 1-3 लाईन मध्ये सांगतो, देअर आर 6 पर्सन ABCDEF फुल स्टॉप, देअर आर 6 टाउन अकोला, शेगाव, पुणे, नगर, लातूर, नांदेड फुल स्टॉप, दॅट ऑल 6 पर्सन बिलॉंग्स टू डिफरंट गिवन सिटीज नॉट रिस्पेक्टिवली, म्हणजे याचा अर्थ ये दिला आहे आणि इथं पहिले अकोला आहे म्हणजे ए अकोल्याचा आहे, बी शेगावचा आहे, असं नाही आहे बरं, कसेही असू शकतात, नॉट रिस्पेक्टिवली, हे जर व्यवस्थित लिहिलं ना, आता मी तर मनानं बोललो आहे, तिथं व्यवस्थित वर्ड असतात,
हे व्यवस्थित वर्ड लिहिले ना, तर कमीत कमी 2 ते 3 लाईनी होतात हे, याला वेस्टेज ऑफ टाईम म्हणतात. वेस्टेज ऑफ टाईम म्हणतात याला. तुम्हाला सर हे वेस्टेज ऑफ टाईम काय असते हो, कसं असते माहिती आहे का? फक्त एवढं शिकायचं पझलमध्ये काय घ्यायचं काय माहिती आहे का? ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांना माहिती आहे की जर तुम्ही त्या 3 लाईनी वाचत आहे, 35 क्वेश्चन प्री मधले 20 मिनिटात सोडवायचे आहे, त्यामध्ये जर 4 पझल आल्या, विचार करा तुम्ही वरचे 20 प्रश्न समजा पझलचे आहे, वरचे 15 प्रश्न सोडवायला तुम्ही जर 10 मिनिट घेतले, तर तुमचे पझलचे 20 प्रश्न सोडवायला 10 मिनिटं रिमेनिंग आहेत. म्हणजे तुम्हाला 20 प्रश्न सोडवायला 10 मिनिटात, विचार करा तुम्हाला एक प्रश्न सोडवायला किती अर्धा मिनिट असेल, आणि एक प्रश्न सोडवायला अर्धा मिनिट म्हणजे विचार करा की एक पझल सोडवायला किती वेळ लागायला पाहिजे. मग म्हणा माझं म्हणणं हे अवॉइड करायचं, हे वाचणं आपण जेव्हा प्रॉब्लेम घेऊ ना तेव्हा मी तुम्हाला उद्याला सांगेलच, हे वाचणं म्हणजे तुम्ही तुमचं फेल्युअरला आमंत्रण देण्यासारखं आहे. हे आपल्याला प्रॅक्टिस होईल ना, माहीत आहे का, की जर आपल्याला फक्त या 5 लाईनमधून या 3 लाईनमधून एवढं शिकायचं आहे, हे ABCD लोक आणि या गावचे आहेत, ते रिस्पेक्टिव्हली आहे काय, हे असं नसतेच, काही शिकायचं नाही, बिलॉंग्स काय काहीच नाही, एवढं माहीत आहे 6 लोक 6 गावचे आहेत, एवढंच आपल्याला घ्यावं लागेल. मग आता काय असते माहीत आहे का, समजा हे 6 लोक लिहिले मी आता उद्याला पण डिस्कस करेल हा याचं, समजा का आता लक्ष द्या, मी तुम्हाला उद्याला लिंगी मेथड पण सांगणार आणि शॉर्ट ट्रिक्स पण आपल्याला भरपूर भरपूर ओके. जर एखाद्या वेळेस वेळ असला तर उद्याला मी तुम्हाला 1-2 मार्कलिस्ट दाखवणार हा माझी, काही बँकेच्या एक्झामच्या की रिझनिंगमधल्या. बघा समजा मी म्हटलं ए डझंट बिलॉंग्स टू अकोला अँड शेगाव, ए हा अकोला आणि शेगावलाशी बिलॉंग्स करत नाही, म्हणजे ए हा अकोला पण नाही आहे आणि शेगाव पण नाही आहे. मग ए पुण्याचा असू शकतो, ए नगरचा असू शकतो, ए लातूरचा असू शकतो आणि एक नंदीचा. मग इथे मी 4 येड्या गबरात लिहत बसेल का रे? नाही ना, हे शिकायचं आहे आपल्याला कुठं काय लिहायचं आणि काय नाही. मी माझ्यासारखं आणखी दिमाग लावेल, कसं माहिती आहे का, मी अकोला नाही लिहिणार, हे मुलं चेंज हे करतात बरं चुका, मी ए लिहिणार अकोल्याचा, मी पुण्याचा पी लिहिणार, मी लातूरचा एल लिहिणार, मी शेगावचा यस लिहिणार. चला नगर आणि नांदेडमध्ये प्रॉब्लेम आहे का, मी नाग लिहिणार आणि नान लिहिणार. हे 1, 2, 3, 4, 4, 5, 9, 9, 3, 12, 12, 14, 14, 3, 17, 17, 4, 21 सेकंद वाचत आहे. या 21 सेकंदामध्ये माझं पझल बसलं तर मी 5ही प्रश्न टिकमार्क करू शकतो. मी 5 मार्क समोर घेतले, याला कॉम्पिटिशन म्हणतात, याला टिकणं म्हणतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. समजत आहे का? सोपायामध्ये शिकवतानी पण माझं म्हणणं आहे हे काय लिहायचं, कोला काय लिहायचं, कोला ये वरून दुसरा वर्ड असला अहमदनगर असतं लिहिलेलं, मी नगर लिहिलं फक्त, इश्यू तिथं गेला असता. समजत आहे का? ह्या गोष्टी शिकायच्या आहे बरोबर ना, हे शिकायच्या आहेत हा. जेव्हा ऑनलाईन एक्झाम द्याल, प्रत्येक पेपर एक्झामचा फॉर्म भरा, आता अशी रफशीट असते इथं रफशीट. समजा तुम्ही इंग्लिश सेशन सॉल्व करत आहे, मागच्या साईडला रो वगैरे असे काढायचे तर काढून घ्या, आणि ज्यांनी एक्झाम दिल्या आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. मी 1-2 क्लासमधल्या जणांनी दिलेल्या आहेत, मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं माहिती आहे का, सगळी शीट होती होऊ देते आहे सगळी शीट, आणि मग म्हणते मॅम सर शीट तिकडं पाहून, मग ते आरामशी देतात आपल्या महाराणी डुबुक 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 अशा पाय चालवत, आणि मग तुम्हाला शीट देते. एखादा मुलगा असला जे काय तोही आरो येते, मग त्याच्या येण्याचं हे पण स्पीड टाईम डिस्टन्स आहे माहिती आहे ना, तो किती किलोमीटर पर राहत नाही, किती मिनटं लागतील, विचार करा. जर माझं अर्ध पेजेस राहिलं ना माझ्यासारखं पोरगा अगोदर, त्याच्याकडे नाही 5 वाजता मॅम शीट लिहत चालू आहे ना, ठीक आहे तुम्हाला मॅम शीट परत बोलायचं, कोणाचं घेऊन खाल्लं नाही आपण आजूबाजू, एवढं तर बोलू शकतो, एवढ्यानं डिस्टर्ब नाही होत कोणा, करायचंच असं. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगत आहे मी माझ्या, 9 वर्ष का ह्या छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करतात. कोणी एक्झाम दिली आहे का मला फक्त कमेंट बॉक्समध्ये करता का, की हो सर मी एक एक्झाम दिली आहे, प्लीज कुणीतरी एक्झाम. मी काय चुका होता दा, आपण पझल शिकलो नाही बरं, आपण उद्यापासून याला स्टार्ट करू, फक्त कोणी एक्झाम दिली आहे का, करा ना कोणतरी एक मेसेज, हो सर दिली आहे म्हणून मेसेज करता कोणीतरी. मी चुका सांगत आहे की काय करतात मुलं चुका.
कुणीच नाही का? ओके अपर्णाने दिलेले आहे. ओके चला अपर्णा, अपर्णा लक्ष द्या बघा. खास करून मी तुम्ही आता पुण्यात शिकताना तुम्हाला पुण्याचा आयॉन डिजिटल नावाचं सेंटर भेटेल. हा आयॉन डिजिटल हडपसर रामवाडी म्हणतात त्याला, रामवाडी हडपसर पुणे. ओके प्रियंका नेश्वरांना पण दिलेलं आहे हडपसर पुणे हे मला सेंटर भेटते. हा मी छोट्या चुका सांगत आहे बरं तुम्हाला, सर हे काय आहे शिकवाना हे मेन आहे. हा समजा मला सर्कलचा एक प्रॉब्लेम आहे त्या पझलमध्ये, म्हणजे एक्झाममध्ये सर्कल विचारलं मला, रोचं प्रॉब्लेम विचारला आहे फॉर एक्झाम्पल. हा एक रोच म्हणतात ना लिनियर रोचं एक पझल, हे एक पझल, हे एक पझल विचारलं. देन फॉर एक्झाम्पल मला तिसरं स्क्वेअरचं पण पझल विचारलं, फॉर एक्झाम्पल स्क्वेअरचं. असे तीन पझल विचारले आणि बाकीचे आपले जनरल प्रॉब्लेम आहेत. हां काय झालं माहीत आहे का, ऑनलाईन एक्झाम स्टार्ट होते माहिती आहे का. समजा पहिला सेक्शन रिझनिंग आहे, हे फिक्स नसते हा, कधी क्वांट पहिला, दुसरे रिझनिंग दुसरा, इंग्लिश तिसरा, हे मागे पुढे होत असते, स्टँडर्ड नसते बरं. जेव्हा तुम्ही लॉग इन करता ना तर बघा रिझनिंग क्वांट इंग्लिश म्हणजे हे रिस्पेक्टिव्हली नसते, म्हणजे कधी कधी क्वांट पहिला रिझनिंग हे म्हणजे डिपेंड्स, ते प्रत्येक वेळेस चेंज करतात ते. समजा मी समजा म्हणत आहे, समजा पहिला रिझनिंग आला, या रिझनिंगला 20 क्वेश्चन असतात, 20 मार्काला असते आणि 20 मिनिट असतात. आता ज्यांनी एक्झाम दिली त्यांचा अनुभव सांगतो मी तुम्हाला, मी हे कम्प्लीट केलेल्या आहेत. आय बी बेच जो बघा, तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट नसणार पण मी अजूनही सांगतो, 2019 मी एडीओ म्हणून सिलेक्ट झालो होतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट ऑफिसर LIC मध्ये अमरावती डिव्हिजन भेटलं होतं मला. याची एक्झाम मी आयॉन डिजिटल या पुणे सेंटरवर दिली होती. या एक्झामच्या वेळेस आहे ना 30 रुपये बॅगचे घ्यायचा, 30 रुपये पर बॅग, 30 रुपये पर बॅग घ्यायचा, 30 रुपये पर बॅग घ्यायचा. कशाचे माहिती आहे का, तुम्ही एक्झामला गेलेले असाल ना, ज्यांनी एक्झामला गेलेले, बाहेर बॅग ठेवायचं सेंटर आहे माहिती आहे का, बॅग ठेवायचं सेंटर. 30 रुपये ते कुपन घेते, 20 रुपये, आता 20 रुपये झालं बहुतेक. आणि हे एड मुलं काय करतात, शिकलेले, हा शिकलेले, हे तुम्ही शिकलेले लोक, तुम्हाला भ्रष्टाचार इथूनच चालू करत आहात तुम्ही. भ्रष्टाचार काय आहे ना, इथूनच सुरुवात आहे भ्रष्टाचाराची. कशी, तिथं 30 रुपये जाता, तिथं तुमची बॅग जमा करतात, ते कुपन घेतात, त्याला 30 रुपये देतात. तुमच्या बापाला कमीत कमी 8 घंट्यातले 3 घंटे 100 रुपये मजुरी आहे ना, तर 3 घंटे 30 रुपये कमवायला लागतात. विचार करा तुम्ही, त्या एका तासासाठी तुमच्या बॅगीचे 30 रुपये देता, तुम्ही निर्लज्ज, तुम्ही बिंडोक लोक, तुम्ही ग्रॅज्युएशन करून काहीच फायदा नाही. बाहेर बॅग ठेवायची चालते, स्वतःच एक पिशवी घेऊन जायची लाज काहीच नाही. मी अजूनही सांगतो, अजूनही 9 वर्षात अजूनही बॅग तिथं दिलेली नाही, तो म्हणे चोरीला जाईल, म्हटलं मोबाईल सोबत नाही आणणार, आणलं काही जात नाही. बाहेर ठेवायची पिशवी नाही अजून, बाहेर ठेवायची काही लाज नाही. 30 रुपये वाचतात, हे मेन आहे आपल्यासाठी. किती जणांनी, बरेच जण देतात बरं, माझ्यावरती विश्वास करा, बरेच जण देतात बरोबर. मग आता विचार करा, ह्या गोष्टी अवॉइड करायच्या ना, तुम्ही इथूनच भ्रष्टाचाराला आमंत्रण देताय. तुम्ही एंट्री केली रूम मध्ये, मी हे तुम्हाला कामाचं सांगत आहे, एंट्री केली रूम मध्ये, रूम मध्ये एंट्री केल्यानंतर पहिला सेक्शन आला, तुमचं लॉग इन झालं, ते एअरपोर्ट माहिती आहे का, मोठं हॉल असते, सिस्टीम नंबर, हे लॉग इन नाही झालं, लॉग इन करा असते, त्या जो माहिती माहिती ना, लॅब नंबर हे, लॅन नंबर हे. विचार करा, तो कमीत कमी माहिती का 1 मिनिट आरामशीर बडबड करतो माहिती आहे का, करते तो बडबड, म्हणजे एक्झाम चालू झाली बरं, मला सांगा माझ्या 20 मिनिटांमधला 1 मिनिट त्याची बडबड, तो जोरात माहित आहे ना, बोंबलते ते जोरात, ती 1 मिनिट माणसाचं मन विचलित होते ना रे, नॉर्मल आहे, होणारच, कोणी किती हे असा. 1 मिनिट जर वेळ झाला तुमचा, या 1 मिनिटामध्ये जर मी एखादे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो असतो, 1-3 सोडा, 1 प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह करू शकलो असतो, कट ऑफ समजा लागला 54 आणि मला पडले 53.75 मार्क, म्हणजे मला फक्त 0.25 मार्क कमी पडले. मी या 1 मिनिटामुळे 1 मार्काचा सॉल्व्ह नाही करू शकलो, चुकी तुमची आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे, क्वेश्चन कोणता सॉल्व्ह करायला घ्यायचा हे सांगत आहे. माझ्यासारखा मुलगा कधीही पझल सॉल्व्ह करायला घेणार नाही का, विचार करा. समजा मी पझल घेतलं, मी ते पझल वाचत आहे, मध्ये हा बोलत आहे माहित नाही, ते सुरुवातीला एक्झाम लॉग इन झाली ना, तो बोलते की याचा लॉग इन नाही झाला, त्याचा नाही लॉग इन झाला, इथं कन्फ्युजन होणार. कारण इथं मेन काय माहिती आहे का, या पझल मध्ये पॉइंट्स व्यवस्थित ध्यानात ठेवणं, कोणतं चॉईस हे मेन आहे. समजा मी सर्कलचं वाचायला लागलो आणि तो बडबड करत असला, मन लागणार नाही, 1 मिनिट वेस्ट होईल, याचाही फायदा नाही, त्याचा फायदा नाही. माझ्यासारखं काय करेल माहिती आहे का,
दुसरा टॉपिक एनालिटिकल रिजनिंग ब्लड रिलेशन, तिथे दिमागलाची गरज नाही ना, तिथे तो म्हणणार ये इज फादर ऑफ बी, यानं किती बडबड केली तर बाप वापस राहणार आहे. समजत आहे का? समजत आहे का? इथं इथल्यासारखं नाही, म्हणून क्वेश्चन कोणता घ्यायचा हे पण शिकायचं आहे. समजत आहे बरोबर? शिकणं माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो हे पझल कुठली घ्यायची काय करायची, पहिल्या दोन तीन लाईनवर समजते, जमते की नाही जमत बरोबर. हे सगळं प्रॅक्टिस नव्हते ना बरं बाळांनो, सगळं प्रॅक्टिस नव्हते, ठीक आहे. हे फक्त तुम्हाला मला जनरल ओव्हरव्ह्यू सांगायचा होता. जनरल ओव्हरव्ह्यू उद्यापासून आपल्याला व्यवस्थित डिस्कस करावे लागेल. ओके, व्यवस्थित आरामशीर घेऊ, काही टेन्शन नाही आहे. ओके, बघा जेवढं घेता येईल तेवढं. आता कसं असते, एनालिटिकल रिजनिंग आहे, याचे 8-10-12 प्रॉब्लेम घेऊ. आता 100 प्रॉब्लेम हे पॉसिबल नाही घेऊ पण शकत नाही. माझं म्हणणं हे काय, तुम्हाला एक रस्ता दाखवणे बरोबर. आणि पझलचा अर्थ काय म्हणते का, सगळं दिलेलं आहे. मला कोणा म्हणाले माझे सर आलं नाही गेलं नाही आहे ना, तू करून तर बघा आन्सर तुम्हाला घेऊन राहील. म्हणजे याचा अर्थ समजा तुम्हाला की सगळं दिलेलं आहे, म्हणजे आईनं वाढवून ठेवलेलं आहे, फक्त ते आपल्याला ताटात वाढायचं आहे. सर्कल म्हटलं सर्कल, रो म्हटलं रो मध्ये, त्यानं म्हटलं डे नुसार बसो डे नुसार, त्यानं म्हटलं मंथ नुसार बसो मंथ नुसार. म्हणजे पझलचा अर्थ सगळं दिलेलं आहे, तुम्ही फक्त त्याला अरेंजमेंट करा. याला पझल म्हणतात, याला सेटिंग अरेंजमेंट म्हणतात. मला सांगा ओव्हरव्ह्यू थोडासा समजला का? जर समजला असेल तर आपण इथं थांबूया. रोज लेक्चर, काल मला सांगितलं होतं आता आपण लेक्चरचा टाइम चेंज करणार नाही. रोज लेक्चर आपलं 10 वाजता राहील. मस्तपैकी आरामशीर अभ्यास करायचा, काही वांधा नाही. 8 वाजता वगैरे उठायचा, मस्तपैकी ब्रश वगैरे करायचा, आंघोळ वगैरे करायची, मस्त नाश्ता करायचा, आणि आपलं थोडं लागलं तर दी हिंदू पेपर वाचायचा ऑनलाईनच, आणि आपल्या लेक्चरला येऊन बसायचं 10 ते 11. मी तुम्हाला काही असं मॅनले करत की सवा काय माहित आहे तुम्हाला, मला सवय नाही आहे की जास्त घेणं, मग हे नाही आहे. कसं एक व्यवस्थित लिंक पाहिजे, एक थोडं कमी होईल. कसं ते टेंडन्सी पण असते मुलांची की तेवढी बनलेली, एक किंवा 1.25 तास, त्याच्यावरती तर होत नाही, 1.25 तास भरपूर झाला आपल्यासाठी. ओके, असा व्यवस्थित लेक्चर चालणार. कमीत कमी मी आता एक्झॅक्ट नाही म्हणू शकत, पण बरेच दिवस हे टॉपिक चालणार. डन? ओके, समजलं का? इथं आपण थांबूया. ओके, तुमचा दिवस चांगला जाओ. पुन्हा सांगतो, स्वतःची काळजी घ्या, बाहेर जाताना मास्क वापरा, सॅनिटायझरचा यूज करा. ओके, जर तुमच्याजणं होत असेल, दुसऱ्या तुमच्याजणं कोणाला मदत होत नसेल, तुम्हाला तुमच्याजणं दुसऱ्याला त्रास पण व्हायला नको याची खात्री करा. ठीक आहे, आपण इथं थांबूया. तुमचा दिवस खूप चांगला जाओ. ओके, स्वस्त खा आणि मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.